जय महाराष्ट्र। मित्रांनो, पावसाळ्यामध्ये पोलीस भरती सरकारने घेतली, आता ह्याच्यामध्ये भरपूर जणांचं ग्राउंड पावसाळ्यात झालं, पाऊस चालू असताना झालं, चिखलात झालं, आणि भरपूर जणांचं ग्राउंड पावसात नाही झालं, त्यांना चांगले मार्क पडले, ज्यांना ज्यांना पावसात ग्राउंड झालं त्यांना कमी मार्क पडले, ह्याच्यामध्ये नुकसान भरपूर जणांचं झालं। पण ह्याच्यावरती आता मी पण DGV साहेबांना, CM साहेबांना, गृहमंत्री साहेबांना मेल केले, पण त्याचं काही मला प्रत्युत्तर आलं नाही, ह्याची आता मी त्याचं वाईट वाटतंय आपल्याला। पण ह्याच्यानंतर तर काही निर्णय झालाच नाही, पण आता यांच्या याच्यावरून दिसून येते की ही पोलीस भरती आता जी चालू आहे पाऊस आहे ती आता पूर्णच होणार आहे, आता काही एवढं राहिलं नाही, भरपूर कमी मुलांचं ग्राउंड राहिलेलं आहे, आणि आता फक्त लेखी एक्झाम राहिलेली आहे, आता ज्या ज्या जिल्ह्यांचे ग्राउंडचे एक्झाम झालेले आहे त्यांचं लगेच रिटर्न एक्झाम घेऊन टाकणार, त्याच्यामुळं लगेच त्यांचा आता मेरिट पण लागलं भरपूर जिल्ह्यांचं ग्राउंडचं, आणि त्याच्यानंतर लगेच लेखी होणार, लगेच मेरिट लागणार, लगेच मेडिकल, लगेच ट्रेनिंगला, असं भरपूर जणांचं होणार आहे। ह्याच्यामध्ये काय झालं, भरपूर जणांना वाटलं की पोलीस भरती आता पावसाळ्यात नाही होणार, ते आता पोढ ढकल, ह्या उद्देशाने भरपूर जणांनी तयारी पण केली नाही, आणि काही काही जणांना वाटलं की SC BC मुळं आणि वयवाढीमुळं जरा तारखा वाढतील, तर भरपूर जणांनी फॉर्म पण नाही भरले म्हणतील, तारखा वाढल्याच्यानंतर अजून भरतील, कारण की SC BC सर्टिफिकेट येतील किंवा वय वाढून मिळेल, ह्या उद्देशाने भरपूर जणांनी फॉर्म भरले नाही, पण तसं काय झालेलं नाही आहे। आणि पावसाळ्यामधली भरती आपल्याला वाटलं आता ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जाईन, दिवाळीमध्ये जाईन, डिसेंबरमध्ये जाईन असं वाटत होतं, पण ते पावसाळ्यामध्ये असं आत्तापर्यंत कधीच भरती झाली नाही, शिओरिटी पण मी तुम्हाला सांगत होतो की पावसाळ्यामध्ये भरती व्हायची नाही, पण सरकारला काय आली हुकी आणि दिलीप पोलीस भरती करणाऱ्यांना बुक्की, त्याच्यामुळं पोलीस भरतीचं ग्राउंड याने पावसाळ्यातच चालू केलं। आता पाऊस बाधा बाधा यायला लागलं की चादर टाकत्या ग्राउंडवर, 100 रुपयाच्या ट्रॅकवर सलीदा टाक पावसाला, की नाही तर त्याच्यावरती मॅट, ती हिरवे मॅट ते टाकले त्यांनी, त्याच्यानंतर न काय काय केलं राव सरकारने, पण ह्याच्या असल्या भरत्या हे इतिहासात नोंद होणार ह्या भरत्यांचे, कारण की ते 100 मीटरच्या ट्रॅकवर त्यांनी तर ते मॅट टाकले, वर्ण सलीद टाकले, वर्ण पत्रे मारले, काय काय काय, पण हे एवढं सगळं करण्याच्या अगोदर शासनाने जर पोलीस खात्याला जर आदेश दिले असते की बाबांनो आता जो थोडासा पाऊस जाऊ द्या, त्याच्यानंतर आपण मस्तपैकी पोलीस भरती चालू करू, मुलांनाही चांगले मार्क पडतील, पण शासनाने महाराष्ट्र पोलिसांना जो आदेश दिला की तुम्ही पोलीस भरती चालू करा, ह्याच्यामध्ये पोलिसांची काही एक चूक नाही आहे, त्यांना जसे आदेश आले त्याप्रमाणे त्यांनी सगळी नियमावली बनवली पोलीस भरतीची आणि पोलीस भरती सुरू केली। पोलीस खात्याने त्यांना सांगितलं की आता पाऊस होतोय तर काय करायचं, शासनाने सांगितले द्या ग्राउंडवर चादर टाकून जेणेकरून पाऊस होणार नाही, अरे पार गुडघ्या इतकं चिखलात पोरं पळायला लागली ना, त्यांनी कसं करायचं, काही काही मुलांनी पावसाळ्यात राव भरती दिली, वाईट वाटलं, माझ्या या अकॅडमीची मुलं गेली, माझे बाहेरचे मित्रमंडळी, माझे बाहेरचे स्टुडंट, मी त्यांना ऑनलाईन त्यांना गाईड करणारे सगळी मुलं म्हणले की सर असं असं ग्राउंड झालं, म्हणलं बाळांनो आपण याला मी एकटा काही करू शकत नाही, मी पण निवेदन केलं होतं सरकारला, त्याचं मला प्रत्युत्तर काही चालेल नाही, त्याच्यामुळे मीही काही करू शकत नाही, पण आता मित्रांनो ह्याच्यावरती आपण आता एकच करू शकतो की आहे ती सिच्युएशन आपल्याला फेस करून आपल्याला ही पोलीस भरती द्यायची। आता पुढची पोलीस भरती डायरेक्ट 2025 ते पण एक मस्तपैकी गाजर दाखवले, 9000 पदांचं भरती 2025 होणार आहे, कारण की 2016 झाली, 17 झाली, 18 झाली, 19 झाली, 19 भरती कोरोनामुळे 2021 झाली, नंतर 22 झाली, नंतर ही 23 प्रत्येक वर्षी भरते, असं डॉक्युमेंट घेऊ नका की पुढल्या वर्षी भरते नाही, भरत्या ह्या दरवेळेसच प्रत्येक वर्षाला होत आहे आणि प्रत्येक वर्षी पोलीसचं मनुष्यबळ कमी पडते आणि दरवर्षी लोकसंख्या वाढत जाते, त्यामुळे लोकसंख्येच्या पाठपुरावानुसार हे पोलिसाचं मनुष्यबळ हे कमी पडते, त्यामुळे पोलीस भरती त्यांना घेणं भाग आहे। मित्रांनो मागच्या 18000 पदांची घेतली, ह्यावेळेस 17000 पदांची, आता परत सांगितले 9000 पदांची ते घेणार आहे। आता पावसात समजा तुमचं ग्राउंड झालं तर समजा पूर्ण जिल्ह्याचं जर पावसामध्ये ग्राउंड झालं असेल तर मेरिट पण त्यानुसारच कमी लागणार आहे, आणि समजा निम्म्यांचा पावसात झाला आहे, निम्मांचं उन्हा चांगलं मस्त पैकी ग्राउंडवर झाले तर ते तोटा झालेला आहे पावसात झालेला मुलांचा, तर मित्रांनो काही काही मुलं ग्राउंडमधून डिस्क्वालिफाय होतील, काही मुलं क्वालिफाय होतील, चांगल्या मार्कानी पास होतील आणि लेखीसाठी मार्क पाडून पोलीस होतील, पण जे जे मुलांचं नुकसान झाले मित्रांनो, आता कसं मित्रांनो झालं झालं, ते आता त्याला आपण काही करू शकत नाही, शासन पण काही करणार नाही, कोणी किती कागद पाठवले, कोणी काही व्हिडिओ बनवले, काय ते काय होणार नाही, शासनाचा निर्णय त्याच्यापुढे आपलं काय चालणार नाही, हे सत्य आहे, कोणी किती आदळापट केली तरी सुद्धा, त्याच्यामुळं मित्रांनो पुढच्या समजा आता तुम्ही ग्राउंडला फेल झालाय, आता SRPFचे पण ग्राउंड असेल, जेलचे ग्राउंड आहे, बॅट्समनचे ग्राउंड आहे,
ह्या ग्राउंड जर तुम्ही दिलं ना सगळीकडे, जर तुमची जर मार्क कमी पडले असेल तर तुम्ही पुढल्या भरतीची तयारी आतापासूनच करा. कारण की ह्या 100 आता 50 पैकी 50 मार्क तर एवढे जणांना कोणाला पडत नाही. क्वचित मुलं असतात आपला 43-45 तरी मार्क पडले पाहिजे आणि लेखेला 80+ मार्क पडले पाहिजे. त्यासाठी वर्षाची तयारी तुम्ही केली पाहिजे. तर हा माझा सांगण्याचा उद्देश की ज्यांना कमी मार्क पडले, ज्यांना पावसामुळे नुकसान झालं, त्यांनी मित्रांनो सरळ पुढच्या भरतीची तयारी चालू ठेवा. पुढची भरती कधी निघेल, आता भरपूरनाचा एकच वर्ष आहे, कधी का निघाना बा. आपली तयारी ही आत्तापासूनच झालेली पाहिजे. आणि पोलीस भरती म्हणजे हे टॉप लेवलची परीक्षा आहे असं नाही मित्रांनो. लोक दरवर्षी कलेक्टर होतात, IPS होतात, पंतप्रधान होतात, पंचवार्षिकला मुख्यमंत्री होतात. हे माणसं काही किती टॉप टॉप लेवलचे होतात, म्हणजे आपण पोलीस भरती होऊ शकत नाही. एकदम किरकोळ परीक्षा आहे मित्रांनो. वर्षभर 50 मार्काचं ग्राउंड क्लिअर करायचं आणि आपली 100 मार्काची लेखी 80+ करायची. हे काही एवढी मोठी गोष्ट नाही आहे. प्रत्येक वेळी ज्या ज्या प्रश्न झाल्यात तेच रिपीट पाडतात. चेंज झालं तर 10-15 मार्काचं चेंज होतं, ह्याच्या व्यतिरिक्त काय नसतं. या काही परीक्षा लेट टॉप लेवलच्या नसतात का. हे सगळे लोक IPS होतात, एवढे 10-10 वर्ष अभ्यास करून काय काय पहिल्यासाठी मध्ये होतात, कलेक्टर होतात, काय 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 किती पद आहे. आणि एवढे लोक होतात मग आपण काही बेक्कल माणसं आहे का. आपण पण देवाने त्यांना पण तेवढीच बुद्धी दिली, आपल्याला पण बुद्धी दिली. ह्याच्यावर मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. मी एका पुस्तकामध्ये वाचली होती, दोन मुलं एका डोंगराच्या काठी एका विहिरीच्या किनारे खेळत असतात. एक छोटा असतो 10 वर्षाचा आणि एक मोठा असतो 15 वर्षाचा. त्याच्यामध्ये काय होतं, खेळता खेळता 15 वर्षाचा मुलगा आहे ना विहिरीत पडतो. इथे विहिरीत पडतो, त्याला पावता येत नसतं. या जो 10 वर्षाचा मुलगा आहे त्यालाही पावता येत नसतं. पण 10 वर्षाचा मुलगा छोटा असून हा 15 वर्षाचा 15 वर्षाचा आत पडतो. तर समजा 10 वर्षाचा पडला असता आतमध्ये, तर 15 वर्षाचा मुलगा त्याच्यापेक्षा 5 वर्षाने मोठा काहीतरी हालचाल करून त्याला काढला असता. पण नेमका पडला 15 वर्षाचा मुलगा आतमध्ये. आता 10 वर्षाच्या मुलाला काय करावं समजाना. पण त्यानं ते कासरा टाकला तिथं खेळता असताना, त्याच्या शेजारी एक दोरी असते कासरा, त्या आतमध्ये टाकला आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तो वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये काय झालं मित्रांनो, तो यशस्वी ठरला. का माहिती आहे का, कारण की त्याला तिथं कोण सांगणारच नव्हतं की बाळा तू ही गोष्ट करू शकत नाही. नाही तर आपण ग्राउंडवर उतरल्याच्या नंतर एखादा आला भिकार सुटाला म्हणला तुझा गोळा आउट ऑफच जाऊ शकत नाही, तसं 1600 आउट ऑफच बसू शकत नाही, 100 मीटर आउट ऑफ बसू शकत नाही. तुमचं हे आले पोलीस भरती म्हणजे हे लई अवघड गोष्ट आहे, हे दरवर्षी बाबा एवढ्या एवढ्या जागा निघतात त्याच्यामध्ये आपलं काम होणार नाही. असे भिकार सोट लोक जवळ फिरकून पण नाही द्यायची. तशी त्याच्या तिथं नव्हती की त्याला बाहेर काढण्यासाठी कोण लोक शेजारी नव्हते त्याला सांगायला की तू करू शकत नाही काय नाही. त्याच्या डोक्यामध्ये एकच होतं, हा मला खाली माझा मित्र पडला आहे, मला त्याला वडून वरती त्याला वाचवायचं आहे, हे त्याच्या डोक्यामध्ये होतं. उद्या तुम्ही पोलीस भरतीला सुरुवात केली अशी भिकारसूट लोकांमध्ये थांबायचं पण नाही. संगतच असे ठेवायचे की आपलं कामच 100% झालं पाहिजे. त्याच्यामुळे पोलीस भरती तयारी केली हे 1600 मीटर बाळा मी आउट ऑफ नाही, निदान 18 तरी मारल गोळा आउट ऑफच मारा. 100 मीटर बाळा आउट ऑफ नाही, निदान 10-12 तरी मार्क पडतील, 45 मार्क तरी मी तिथं घेऊ शकतो. एवढं काय अप्रूप नाही आहे. हे 100 मीटर दरवेळेस लोक आउट ऑफ मारतात, 1600 मीटर आउट ऑफ मारतात, गोळा आउट ऑफ टाकतो. मी का करू शकत नाही, माझ्यामध्ये ती ताकद आहे, तेवढी जिद्द आहे माझ्यामध्ये, मी ते करू शकतो. तुम्ही काहीही करू शकता. देवाने आपल्याला माइंड बनवलं. लोक पहिल्यांदा इमान हवेत उडत नव्हतं, तर लोक विचार करत असतात की आला कसं काय हवेत कसं काय उडायचं. पण ते एकदा इमान बनवल्याच्यानंतर त्यांना कळायला लागले की हा आपण हवेत उडू शकतो. त्यामुळं आपली जी बुद्धी आपण ना मनामध्ये आणल्यानंतर तर कोणतीही गोष्ट करू शकतो. हे फक्त हे अभ्यास लोक ओळखू शकतात. बाई बाकीचे नसते खाली गाणं कमेंट करतात, हा गा त्यांनी त्याच्यावरती येऊन हे सर तुम्ही काय पण काय सांगता वगैरे आम्हाला काय तर डिस्टर्ब करता असं नसतं बाळांनो. 4 गोष्टी मलाही माहीत असल्याशिवाय मी तुम्हाला सांगत नाही. त्यामुळं विचार आपलं मन ही अशी गोष्ट आहे जी खूप लांबपर्यंत जाऊ शकते. आपण विचार करू शकतो पुढल्या 2035 पर्यंत ही दुनिया आपण हवेत उडत असणार आहे. तुम्ही हसाल, पण आता 4 गोष्टी मला माहिती आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला बोलतोय. पण ही गोष्ट साईडला, पण तुम्ही मित्रांनो विचार कराल त्या दृष्टीने तुम्ही जाणार आहे. मित्रांनो सांगण्याचा उद्देश एवढा की पावसाळ्यातली भरती जे आहे ते काय कॅन्सल होणार नाही, मेरिट लागणार, ग्राउंड होणार, परीक्षा होणार, पोरं ट्रेनिंगला जाणार, संपणार. जिने प्रॅक्टिस नाही केली तो परत पुढल्या वर्षी पुढल्या भरतीची प्रॅक्टिस पुढल्या भरतीची तयारी वाढ बघणार. नंतर मग 2 महिन्यावाली की मग तयारी करणार. काही मुलं वर्षभर तयारी करणार, काही मुलं वेटिंगला राहिलेले तसेच तयारी चालू ठेवणार, काही मुलं MSF च्या लिस्ट आणणार त्याच्यात जाणार, काही मुलं कुठेतरी कामाला जाणार, काही मुलं पुढच्या भरतीची वाट बघणार, काही मुलं वर्षभर तयारी चालू ठेवणार आणि पुढल्या वर्षी भरती होणार. हे चक्र चालू राहतं मित्रांनो. या चक्रवामध्ये कुठं सापडू नका, फक्त वर्षभर तयारी करा. बाकी मला काय नाही सांगायचं. जय महाराष्ट्र.